विरारमध्ये एका चालू बांधकामाची काल भिंत पडली आणि 3 मजुरांचा जीव गेला. या घटनास्थळावर सध्या मी उभा आहे. विरार स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर या इमारतीचं काम आहे आणि ही जी इमारत होती ती रिडेव्हलपमेंटची इमारत होती आणि पुनर्विकास बांधणीसाठी ही इमारत घेतली होती आणि ह्या इमारतीचं नाव होतं सूर्यकिरण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ही या बिल्डिंग्स होती आणि ह्या बिल्डिंगची परवानगी घेताना त्याने महापालिकेकडून बेसमेंटची देखील परवानगी घेतली होती. महापालिकेने बेसमेंटची परवानगी दिली, परंतु आपण जर पाहिलं तर बेसमेंटची भिंत जी आहे ती बनवण्यासाठी सुरुवात केली होती. तिन्ही साईडून भिंत बनवून तयार झाली होती आणि ज्या ठिकाणी काल ही भिंत बांधली तिकडून बाजूचा मातीचा ढिगारा जो आहे तो कोसळला आणि चालू भिंत जी पडली मजुरांच्या अंगावर, त्या त्या मजुरांचा निष्पापपणे जीव गेलेला आहे. वास्तविक पाहता हे बेसमेंटची भिंत बांधताना अजून त्या साईडला खोदणं आवश्यक होतं, परंतु ठेकेदार कुठलीही काळजी घेतली नाही. आणि या प्रकरणी जे आहे की 3 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे कलम 304 नुसार. यातील 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एक बिल्डर जे आहे चिराग दोषी याला अटक केलेला आहे आणि दुसरा जो आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ज्याने ठेका घेतलेला आहे भरत पटेल असं याचं नाव आहे. तर तिसरा आरोपी जे आहे उमेश केंकरेकरून वसईचे आहेत, हा आर्किटेक्ट आहे, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर विशेष म्हणजे याला जे आहे बेसमेंट ग्राउंड फ्लोर आणि 5 माळ्यांची परमिशन दिलेली आहे आणि टोटल 1216 स्क्वेअर मीटर बांधण्याची परवानगी महापालिकेच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजे जवळपास 13,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम इथे करू शकतो. आणि सूर्यकिरण कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे कॅश होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सतर्फे चिराग दोषी हा या बांधकामाचा मालक होता आणि डेव्हलपर आहे कॅश होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स थ्रू चिराग दोषी असं यांचं नाव आहे. आणि टोटल 17 फ्लॅट इथे बांधणार होते. यामध्ये 4 दुकानं आहेत आणि जवळपास 9 शॉप्स आहेत या ठिकाणी बांधले जाणार होते. परंतु पालिकेची देखील तेवढाच निष्काळजीपणा आहे, कारण हाकेच्या अंतरावर पालिकेचं मुख्य कार्यालय आहे, मुख्य रस्त्यालगत ही इमारत आहे. ज्यावेळेला एखाद्या बांधकामाची परवानगी महापालिकेच्या माध्यमातून दिली जाते तसं प्रत्येक एरियावाईज महापालिकेच्या नगररचना विभागाचे इंजिनियर्स असतात, त्या इंजिनियरनी काय पाहणी केली, कारण ज्यावेळी हा खड्डा खणला त्यावेळी इंजिनियरनी पाहणी करणं आवश्यक होतं. जर तुम्हाला भिंत बांधायची दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर त्याने मोठ्या प्रमाणात अंतर ठेवून ही भिंत बांधलेली आहे आणि परंतु ह्या साईडला ज्या ठिकाणी भिंत पडली अवघे 1 फूट देखील अंतर नाही आणि अखेर हा मातीचा ढिगारा कोसळला आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. या जे बळी गेलेले आहेत त्यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांचे मृतदेह आहेत त्यांच्या गावी पाठवलेले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला केम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी खूप चांगली भूमिका निभावलेली आहे, परंतु वसई विरारमध्ये याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावेळी जे आहे की बिल्डरवर आणि आर्किटेक्टवर सहसा गुन्हा दाखल होत नाही, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल होतो, परंतु विरार पोलिसांनी पहिल्यांदाच असं बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकावर आर्किटेक्टवर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की ज्यावेळा तुम्ही कोणाला कॉन्ट्रॅक्ट देता त्यावेळी जे मजूर तुम्ही इथे कामाला लावणार आहात त्यांचा इन्शुरन्स करावा लागतो, कामगार कल्याण डिपार्टमेंटमध्ये त्यांची नोंद असावी लागते, परंतु या ठेकेदाराने बिल्डरने अशा कुठल्याही प्रकारची नोंदणी केली नाही. केवळ 2 पैसे वाचवण्यासाठी हे सर्व प्रकार केला, परंतु त्यांचे 2 पैसे एकीकडे वाचतील त्या 3 लोकांचा निष्पाप जीव गेलेला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता तरी ह्या घटनेतून पालिकेने कुठेतरी धडा घेतला पाहिजे, कारण या घटनेत 3 जणांचा जीव गेलेला आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारची कामं चालतात त्या ठिकाणी पालिकेने आपले जे इन्स्ट्रक्टर इंजिनियर आहेत त्यांच्याकडून पाहणी केली पाहिजे. आता या निष्पाप जणांचा जीव तर गेलेला आहे, तो पुन्हा तर काही येणार नाही, परंतु हे बांधकाम ताबडतोब थांबवावं अशी मागणी इकडच्या स्थानिक लोकांनी केलेली आहे. या ठिकाणच्या बिल्डरला इथून हाकलून दुसरा बिल्डर पुन्हा नियोजित करावा असा देखील मागणी आहे. रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे, त्यामुळे आता तिकडचे रहिवासी देखील काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे. काल जी आमच्याकडे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली होती त्यामध्ये 3 महिलांचा मृत्यू पावलेले आहेत आणि 1 महिला जी आहे त्यांच्यावरती अजून उपचार चालू आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे काल रात्री IPC 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या 3 आरोपींपैकी जे चिराग दोषी बिल्डर आहेत त्यांना अटक केलेली आहे आपण आणि भरत पटेल हे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर होते त्या दोघांना आपण या ठिकाणी अटक केलेली आहे. तिसरे आरोपी जे आहेत ते आर्किटेक्चर आहेत भरत केकरे नावाचे आणि त्यांच्याबद्दल अजून ते आम्हाला मिळालेले नाहीत, पण त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत. त्या बिल्डिंगला परवानगी वगैरे महानगरपालिकेने दिलेली होती, रिडेव्हलपमेंटची परवानगी त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि त्यानुसार त्यांचं काम चाललेलं होतं. आम्ही त्याबद्दल सुद्धा आणखी महानगरपालिकेकडे त्याबद्दल अधिकृत माहिती घेणार आहोत. खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे, 3 महिलांचा मृत्यू झाला
पण त्याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर तिकडे जी विटाचं बांधकाम केलं होतं हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं होतं. खरं म्हणजे तिकडे RCCचं बांधकाम करून तिकडे सगळे उपयोजना केले पाहिजे होते, ते कुठलेच उपयोजना नव्हते. मी स्वतः त्या जागेवरती होतो. शेवटी जे घटना घडली त्यावेळेस तिकडे बाहेर काढायलाही त्यांना कुणीही उपलब्ध नव्हतं. त्या तिकडच्या कामगारांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मिळून कसं तरी ते बाहेर काढलं आणि त्याचं जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही निश्चित झालीच पाहिजे. आणि ती जोपर्यंत आणि त्या ज्या कुटुंबाचा मृत्यू झालेला आहे त्यांनाही भरपाई म्हणून ह्या विकासक असू द्या किंवा काय प्रशासन यांना संयुक्त मिळून त्यांच्या घराला एक आधार दिला पाहिजे.